नळदुर्ग येथील श्री तुळजाभवानी शेतकरी सहकारी साखर कारखाना संचलित गोकुळ शुगर लिमिटेडचा दुसरा बॉयलर अग्नी प्रदीपदन कार्यक्रम दिनांक 30 सप्टेंबर रोजी संपन्न झाला आहे. कारखान्याचे चेअरमन सुनील मधुकरराव चव्हाण व त्यांच्या सुपत्नी सौ शुभांगीताई सुनील चव्हाण यांच्या हस्ते बॉयलर अग्नी प्रदीपन कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव चव्हाण, राष्ट्रीय युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिजित चव्हाण, रणवीर चव्हाण, कार्तिक पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक विकास भोसले आदीजण उपस्थित होते. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूराव चव्हाण यांच्या हस्ते होम हवन व पूजा संपन्न झाली. यावेळी कारखान्याचे अधिकारी जाधव, पठाण व लोहार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली या कारखान्याचा गळीत हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण व गोकुळ शुगर चेअरमन दत्ता शिंदे यांच्यासह कारखान्याचे कार्यकारी संचालक विकास भोसले हे प्रयत्नशील आहेत.